आज आपण पोलीस भरतीचा नवीन प्रकार नवीन चॅप्टर पाहणार आहोत, रँकिंग टेस्ट। तर आज आपण बघणार आहोत नवीन चॅप्टर रँकिंग टेस्ट किंवा क्रम व मोजणी। यामध्ये पहिला प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न काय दिलेला आहे, मुलांच्या रांगेत सुजितच्या एका टोकाकडून 25वा क्रमांक आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत किती मुले आहेत असा प्रश्न दिलेला आहे। तर जेव्हा पण आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न दिला असेल तर आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की सुजित जो आहे एका टोकाकडून, असं समजा की समोरून त्याचा क्रमांक कितवा आहे 25वा आणि मागून जे आहे 27वा, तर या रांगेत एकूण मुलं किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे। तर यामध्ये सर्वात पहिले इथे समजा की हे लाईन सुरू झालेली आहे, इथून सुजित इथे उभा आहे, हा 25व्या क्रमांकावरती आहे। पण जेव्हा आपण मागून मोजून राहिलो इकडून, तर याचा क्रमांक येत आहे 27वा, बरोबर आहे, 27वा क्रमांक आहे। तर यामध्ये जनरली काय करतात सर्वजण, इथून या दोघांची बेरीज करून टाकतात आणि बेरीज केल्यानंतर काय जे उत्तर येईल ते त्यांचे उत्तर राहते। पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण मागून मोजत असतो, जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा बोटं मोजतो यामध्ये आपल्याला माहीत आहे की 10 बोट आहेत, मग जेव्हा आपण उलटे मोजतो तर बघा काय होते, 10, 9, 8, 7, 6, 6 आणि 5, 11। तर अशा प्रकारे आपल्याला उलटं मोजत असताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे। मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे, एक जास्तीचा येणार, उलटं मोजत असताना एक जास्तीचा येतो, म्हणून आपण काय करायचं नेहमी उलटं मोजत असताना काय करायचं, एक कमी करून टाकायचं। तर आपण काय करणार यामध्ये अशा प्रश्नामध्ये नेहमी जेव्हा पण हे एका ठिकाणी येत असेल इकडून मोजल्यावरती आणि इकडून मोजल्यावरती जे पण येणार त्यांची तुम्ही जेव्हा बेरीज करणार, तर आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की या 27मधून एक कमी करायचं आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली पहिले बेरीज करून टाका, म्हणजे किती येणार 52, शेवटी एक कमी करायचं नेहमी, तर किती आन्सर येणार 51। म्हणजे सुजित जे आहे ठीक आहे हा मध्यभागी आहे आणि आता इथून जे आहे आपण सांगू शकतो की या रांगेमध्ये जे आहे किती मुलं आहेत 51 मुलं, ठीक आहे। तर याच्यामध्ये काय करायचं आहे, जेव्हा पण असं मध्यभागी वगैरे दिला असेल तुम्हाला समोरून आणि मागून त्याचा क्रमांक दिला असेल, तर मागून जे मोजणी असणार त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचे आहे एरर येणार, म्हणजे त्याच्यामध्ये एक जास्तीचं येणार, म्हणून आपण काय करायचं एक कमी करायचं, तर याचा आन्सर जाणार 51। आता आपण बघूया दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, 51 कमांडोच्या रांगेत सुजित सिंगचा मधला क्रमांक आहे, तर सुजित सिंगचा कितवा क्रमांक आहे असा विचारलेला आहे। आता आपल्याकडे फक्त एकच म्हणजे आपल्याकडे यामध्ये महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे मधला क्रमांक आहे। बघा मधला क्रमांक तेव्हा असतो जेव्हा समजा आता आपण 3 जर का असतील व्यक्ती, तर एक इकडे असणार, एक इकडे असणार आणि एक मधात येणार। 5 व्यक्ती जर का असतील तर 2 इकडे येतील, 2 इकडे येतील आणि एक मधात येणार, है ना, अशा पद्धतीने। मग आपण जे आहे आता किती 51 व्यक्तींसाठी काढणार आहे, तर एक तर 51 व्यक्तीसाठी तर सोपंच होणार आहे, पुन्हा 25 25 काय होते 50, आणि हा जो एक आहे हा आपण मधात ठेवणार, म्हणजे याचा कितवा क्रमांक येणार, इकडून जर का झाले 25 तर हा कितवा क्रमांकामध्ये येईल, 26 नंबरचा क्रमांक। तर सुजित सिंगचा क्रमांक कितवा येणार आहे, 26 नंबर। तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, रांगेतील समीरच्या दोन्ही बाजूकडून 15वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण मूल्य किती। बघा मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की दोन्ही बाजूने 15वा क्रमांक येत आहे, ठीक आहे, कोणाचा, समीरच्या।
तर समोरून पण जा, ठीक आहे, आणि मागून पण जा येत आहे. तर आता हे दोन्ही नंबर एका ठिकाणी येऊन झाले, मध्यभागी येऊन झाले बरोबर. जेव्हा हे बरोबर एका ठिकाणी येणार तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे फक्त यांची. आणखी हे लक्षात ठेवायचे आहे की मागून मोजताना नेहमी काय होते, एक जास्तीचा मिळतो आपल्याला, त्यामुळे आपण एक वजा करणार शेवटी. तर आपण यांची काय करणार, बेरीज करणार, 15 अधिक 15 आणि यामधून एक वजा करणार, म्हणजे किती येणार, 29. तर रांगेमध्ये एकूण किती मुलं आहेत, तर आपण म्हणणार 29 मुलं. बघा चौथा प्रश्न बघूया. या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होणार त्यामुळे मी थोडा याला स्लोली सांगतो. बघा काय करायचं आहे, मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा आहे. आता माझी डावी बाजू जर का पाहिली मी लिहिणार, तर या बाजूने उजव्या हात माझा हा आहे, डावा हात हा आहे. तर डावीकडून म्हटलं तर इकडून कमलेश हा जो आहे 5व्या क्रमांकावरती आहे. आणखी त्यानंतर प्रथमेश नावाचा जो मुलगा आहे तो उजवीकडून 6वा आहे. आता आपल्याला माहिती नाही मुलं किती आहेत, त्यांनी इकडून मोजणी जेव्हा केली तर प्रथमेश हा मुलगा 6वा आला. त्यानंतर आता काय झालं की यांनी आपली आपल्या जागेंची अदलाबदल केल्यास, यांनी आपली जागा काय केली, अदलाबदल केली. आता प्रथमेश कुठे आला, इथे आला. आणखी कमलेश जो आहे हा इथे आला. काय झालं त्यानंतर, जेव्हा कमलेश इथे आला तर आता हा डावीकडून 5वा होता, आता हा डावीकडून कोणत्या क्रमांकावर येत आहे, 13 नंबरच्या. म्हणजे आता आपण इथून जर का मोजणार तर हा कितव्या क्रमांकामध्ये येत आहे, 13 नंबर. आता बघा, मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे जे मध्यभागी असते आपण त्यांना काय करतो, प्लस करतो आणि मायनस करतो. यावरून आपल्याला काय लक्षात येते की या रांगेत एकूण मुलं किती आहेत. आता प्रश्नामध्ये हा प्रश्न आहे का, एकूण मुलं किती आहेत, नाही हा प्रश्न दिलेला नाही. प्रश्न आपल्याला विचारलेला काय आहे की जागेंची अदलाबदली केल्यास कमलेश डावीकडून 13वा येतो तर प्रथमेश हा उजवीकडून कितवा क्रमांक असेल. आता आपल्याला प्रथमेशचा क्रमांक विचारलेला आहे आणि प्रथमेश आता कुठे पोहोचलेला आहे, हा इथे पोहोचलेला आहे या ठिकाणी. आणि आपण आता इकडून इथे मोजत येणार आहे. झाला कन्फ्युजन आता इथे की आपल्याला काय करायचं. आता नवीन प्रश्न आहे हा, बघा इकडून मोजायचं आहे डावी उजवीकडून. तर बघा सर्वात पहिले काय करणार आपण की एकूण मुलं किती आहेत पहिले ते पाहूया, ठीक आहे. आणि ते आपल्याला माहीत आहे एकूण मुलं कसं काढतो, आपण प्लस करतो मायनस करतो, त्यावरून आपल्याला काय लक्षात येते, एकूण मुलं. आता जर यांची मी बेरीज करणार तर किती येणार, 19 है ना, 19 येणार. 19मधून एक कमी करणार तर मला एकूण मुलं माहिती पडतील. पण आपल्याला एकूण मुलं जे आहे काढायचे नाही आहे, आपल्याला फक्त जे उलटी बाजू आहे ते मोजत यायची आहे. आता उलटीकडून मोजत येत असताना काय होते, एक जास्तीचा येतो. मग आता आपण काय करणार आहे, जर आता 18 घेणार आणि मग त्यामधून जर का 5 वजा करणार तर चुकणार आपलं. त्यामुळे आपण इथे काय करणार, इथे कन्फ्यूज नाही व्हायचं, इथे आपण काय करणार, पहिले यांची बेरीज केली तर किती आले, 19. याचा अर्थ जे आहे, उलटं मोजत येणार तर इथे आपल्याला किती पडणार, 19 मुलं पडणार. समजलंय, उलटं मोजत येणार आहे तर 19 येणार आहे. तर आता उलटं मोजतच यायचं आहे कुठंपर्यंत, 5 पर्यंत. तर 5 वजा करून टाका डायरेक्ट, 5 जर का वजा केले 19मधून तर किती येणार आहे, 14. तर आपला ॲन्सर किती आलेला आहे, 14. जर याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत आहे तर काय करू शकतो आपण, आपण जे नॉर्मली आपली मेथड आहे, आपली नॉर्मल मेथड काय आहे की आपण पहिले एकूण मुलं काढतो. तर एकूण मुलं काढले किती आले, 18. आता या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत, 18 मुलं आहेत, ठीक आहे. टोटल आपला फॉर्म्युला काय असते, आपला फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा आहे, समोरून जे विद्यार्थी मुलं आहेत, ठीक आहे, समोरचे प्लस जे मागून त्याचा जो क्रमांक येतो, समोरून येणारा क्रमांक मागून येणारा क्रमांक यांची बेरीज मायनस 1 हा आपला फॉर्म्युला आहे ना. आपल्याला या बाजूच्या क्रमांक काढायचा आहे ना, ही बाजूच्या.
पण मागून काढायचे आहे. समजत आहे? हा वाला क्रमांक काढायचा आहे इथला मागचा. समोरचा क्रमांक 5 आहे, ठीक आहे, इथे ठेवणार मी 5. मागचा क्रमांक माहित आहे का तुम्हाला? काढायचा आहे तर इथे काय घेणार मी? x घेणार, प्लस x मायनस 1. हे आपण नेहमीच करतो. आपल्याला एकूण मूल्य किती आहेत हे इथून कल्पना आली आहे. एकूण मूल्य किती आहेत आपल्याला माहित आहे, आपण यांची बेरीज करतो, एक वजा करतो, 18. एकूण मूल्य आहेत 18. आता हे चेंज नाही होणार, 18 मूल्य आहेत तर 18च राहतील, ठीक आहे. आता तुम्ही या समीकरणावरून जे आहे इथे आपला आंसर काढू शकता. हे मायनस 1 इथून वजा केले, 5 मधून 1 वजा केले, किती झाले? 4. आता हे जे 4 आहेत इथे प्लसमध्ये आहेत, याला तिकडे घेऊन जा, म्हणजे काय होणार? मायनस होणार. तर एक्स इक्वल टू 18 मायनस 4. समजले? 4 कुठून आले? मग आता 18 मधून 4 वजा करा, तर किती झाले? 14. ही झाली तुमची मॅथमॅटिकल मेथड. मॅथमॅटिकल मेथडमध्ये आपण समीकरणाद्वारे जे आहे हे सिद्ध केलेलं आहे की मागून जो क्रमांक असणार, इथे जो पण व्यक्ती असणार त्याचा कितवा क्रमांक येणार? 14. आता इथे कोण व्यक्ती आलेला आहे? प्रथमेश आलेला आहे, तर याचा क्रमांक कितवा येणार? उलट्या बाजूने मोजत असताना 14 नंबर. आता सेम प्रश्न आहे, ठीक आहे. मुलांच्या रांगेत कमलेशच्या डावीकडून 5व्याच्या ठिकाणी 8वा क्रमांक आता येत आहे, ठीक आहे. आणि प्रथमेश हा उजवीकडून आता 9वा क्रमांक आहे. त्यानंतर त्यांच्या जागेंची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून आता 15वा क्रमांक होतो, तर प्रथमेश उजवीकडून कितवा क्रमांक असेल? सेम प्रश्न आहे, डावीकडून आता 8वा आहे आणि प्रथमेश उजवीकडून 9वा आहे, आणि अदलाबदल केल्यास डावीकडून 15वा क्रमांक येत आहे. तर बघूया, तुम्ही पण करून बघा हा प्रश्न आणि मग मला बघा. तर बघा, मी समजून सांगतो, जर तुम्ही केला असेल तर व्हेरी गुड, तुम्ही फॉरवर्ड करू शकता, नाही केला असेल तर बघायचं. तर आता रांगेत जे आहे डावीकडून, तर बघा आता यामध्ये पुन्हा सेम प्रश्न आहे, कमलेश हा डावीकडून आता 8व्या क्रमांकावरती आहे, ठीक आहे. आणि उजवीकडून जर पाहिला प्रथमेश उजवीकडून मोजत आहे, ठीक आहे, तर हा 9 नंबरचा क्रमांक येत आहे. आता यांची जी आहे अदलाबदल केल्यास कमलेश जो आहे हा आता कितव्या क्रमांक येत आहे? डावीकडूनच पाहिला तर 15 नंबरचा क्रमांक येत आहे. आता 15 नंबरच्या क्रमांकावर येत आहे आणि आपल्याला विचारलं आहे की आता प्रथमेश जर का उजवीकडून मोजला तर कोणत्या क्रमांकावर येणार? तर आपण इथे घेतलं एक्स, आपल्याला माहिती नाही. मग आपण काय करणार? आता ही पहिले काय करणार? आपण एकूण मूल्य किती आहेत ते पाहणार. आपल्याला याचे उत्तर काढायचे आहे, तर याचे उत्तर काढायसाठी काय पाहिजे? आपल्याला टोटल माहिती पाहिजे. टोटल कुठून मिळणार? इथून. 15 आणि 9 किती झाले? 24 झाले. आता 24 मधून जर का 1 वजा केले तर किती येणार? 23. म्हणजे आपल्याकडे आता टोटल मुलं जे आहेत या रांगेमध्ये किती आहेत हे आपल्याला माहिती पडलं. 23 मुलं आहेत. तर इक्वल टू आपण काय करणार? यांची जे पण टोटल येणार त्याच्यामधून 1 वजा करणार, म्हणजे समोरून प्लस मागून मायनस 1 इक्वल टू 23, ठीक आहे. थोडं फक्त काय होतं आहे, मी तुम्हाला 1-2 मेथड जास्त सांगत आहे, म्हणजे 1-2 स्टेप जास्त सांगत आहे. यामध्ये किती सेकंड जाणार तुमचे? 10 सेकंड. पण तुमचा ॲन्सर यामध्ये चुकणार नाही. तर आता आपल्याकडे समोरून त्याचा क्रमांक दिलेला आहे 8, प्लस हा आता उजवीकडून मोजत आहे आपण, म्हणून याचा मागचा क्रमांक आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे एक्स मायनस 1 इक्वल टू 23. आता हा 1 इथून वजा केला, किती झाले? 7. या 7ला आपण मग तिकडे घेऊन जाणार तर काय होणार? वजा होणार, कारण की इथे काय आहे? एक्स प्लस 7 होणार, हा प्लसमध्ये आहे. याला तिकडे घेऊन गेल्यानंतर हा काय होणार? मायनस होणार, म्हणजे 23 मायनस 7 केले तर किती येणार? 16. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 16 आली आहे. तर प्रथमेश हा आता उजवीकडून कितवा आहे? 16 आहे. तर अशा पद्धतीने याला करायचे आहे.
आता काय म्हटलेलं आहे, पाचव्या प्रश्नामध्ये इंग्रजी मुळाक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्यास दहाव्या अक्षरानंतर सहावे अक्षर कोणते येईल। आता तुम्ही हे लिहून बघू शकता, त्यामुळे याला तुम्ही तशा पद्धतीने पण करू शकता, ठीक आहे। म्हणजे डायरेक्ट जर का तुम्ही असं केलं झेड पासून लिहिणं चालू केलं, ठीक आहे, तुमच्याकडे ए बी सी डी लिहिलेलीच असते, तुम्ही पेपरमध्ये लिहिताच, तर झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू त्यानंतर टी एस आर क्यू पी ओ एन एम एल के जे। आता बघा उलट्या अक्षर उलट्या पद्धतीने लिहिलेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे दहाव्या अक्षरानंतर, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहाव्या वरती कोण आलेला आहे क्यू, दहाच्या नंतर सहावा म्हटलेला आहे, दहाच्या नंतर सहावा मोजायचा आहे म्हणजे इथून मोजावं लागणार एक दोन तीन चार पाच सहा, तर सहाव्या क्रमांकावरती कोण येत आहे के येत आहे, तर याचा आन्सर काय राहणार के राहणार। तर अशाच पद्धतीनं केलं तर बरं राहणार, याच्यामध्ये तुम्हाला काय आहे जास्त कन्फ्युजन होणार नाही। आता बघूया सहा नंबरचा प्रश्न, मुला मुलींच्या एका रांगेत सलील पहिला असून मोना शेवटची आहे। सलील बघा हा पहिल्या क्रमांकावरती आणि मोना जे आहे हे शेवटच्या क्रमांकावरती आहे, त्यानंतर काय म्हटलं आहे बेला बरोबर मध्यावर उभी आहे, बेला जे आहे एकदम मध्यभागी आहे, ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलं आहे गिरीश बेलानंतर चौथा आहे। आता गिरीश नावाचा जो मुलगा आहे तो बेलानंतर जे आहे चौथ्या क्रमांकावरती आहे, म्हणजे याचा अर्थ असा म्हणू शकतो आपण एक दोन तीन चार चौथ्या क्रमांकावरती आहे, बेलापासून म्हटलेला आहे ना, बेला सॉरी बेलानंतर म्हटलेला आहे, तर बेलानंतर जे आहे चौथ्या क्रमांकावरती आहे, कोण गिरीश, ठीक आहे, एवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे। त्यानंतर त्याने काय म्हटलेलं आहे की गिरीश चौथा मोनापासून जे आहे सातवा आहे। आता बघा आता याचा क्रमांक उलट्या बाजूने मोजत असताना आपल्याला दिलेला आहे कितवा सातवा क्रमांक, ठीक आहे, उलट्या बाजूने मोजत असताना सातवा क्रमांक, आणि सलीलपासून पंजाव आहे, म्हणजे सजड जर का पाहिलं सीध्या याच्याने तर याचा क्रमांक येत आहे पंजावा। बघा कन्फ्यूज नाही व्हायचं आहे, आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे। आता बघा यामध्ये प्रश्न काय म्हटलेला आहे, पहिले तर एकूण मुलं म्हटलेलं आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आपला फॉर्म्युला काय आहे, समोरून जो क्रमांक आहे प्लस मागून जो क्रमांक आहे मायनस वन इक्वल टू टोटल, म्हणजे एकूण मुलं जे आहे जेव्हा पण काढायचे असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे। तर समोरून कितवा क्रमांक येत आहे गिरीश जे आहे आपल्याला एक गोष्ट सांगत आहे, ते म्हणजे समोरून आणि मागून त्याचा क्रमांक, तर यावरून आपण जे आहे टोटल काढू शकतो, समोरून क्रमांक पंजावा आहे, मागून क्रमांक त्याचा सातवा आहे, यामधून एक जर का कमी केला तर टोटल मिळणार हे झाले बावीस, बावीसमधून एक वजा केले तर किती येणार एकवीस, तर याचा अर्थ जे आहे या रांगेत एकूण मुलं किती तर एकवीस। आता बघूया सात नंबरचा प्रश्न, यामध्ये काय म्हटलेलं आहे इंग्रजी मुळाक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्यावर उजवीकडील पंजाव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते। आता इंग्रजीचे जे अक्षर आहे आपण उलट्या क्रमांकाने लिहित आहे, झेड वाय अशा पद्धतीने आणि ए इकडे येणार, ठीक आहे। आता त्याने काय म्हटलेलं आहे की उजवीकडून पंजावा अक्षर, पंजा नंबरवरती कोण येते बघा, एपासून जर का आपण मोजलं ए जर का एक एक पकडलं, तर एपासून जर का एला एक पकडलं तर इथून पंजावा अक्षर जो येणार तो होणार कोणता ओ, आपल्याला माहिती आहे की ओ पंजावरती येते जर का एपासून मोजलं तर, बरोबर, ठीक आहे। तर आता याच्यामध्ये काही टेन्शन नाही, इथं एक गोष्ट आपल्याला डायरेक्टली मिळाली आहे, ए बी सी डी ज्यांना पाठंतर आहे त्यांनी अशा पद्धतीनं करायचं, डायरेक्ट घेऊ शकता किंवा जर नसेल माहिती तर तुम्ही पहिले पूर्ण ए बी सी डी लिहा, ए बी सी डी तर पाहाल ओ पंजामध्ये येणार। त्यानंतर काय म्हटलं आहे की आता पंजाव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते। आता डावीकडील म्हटलं आहे तर डावी बाजू कोणती झाली याची, इकडे, मग इकडे येताना आपल्याला काय करावं लागणार ए बी सी डी लिहावं लागणार, ओ पी क्यू आर एस टी, ठीक आहे, चौथे अक्षर म्हटलेलं आहे पंजाव्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर, तर चौथे अक्षर कोणते ते बघूया, एक दोन तीन चार, चौथे अक्षर कोण येत आहे एस,
तर ऑप्शनमध्ये एस दिसत आहे, तर याचा अर्थ काय राहणार, याचा आंसर राहणार एस. आता बघा 8 नंबरचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे, याचा आंसर काय येणार आहे, ऑप्शन तुम्ही सांगा. 9 नंबरचा प्रश्न सांगतो मी. 9 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे की मूळाक्षरांच्या क्रमाने लिहिले असता खालीलपैकी कोणता शब्द सर्वात शेवटी लिहिला लिहिता येईल. बघा तुम्ही जर का इंग्लिश डिक्शनरी वापरली असेल तर त्यामध्ये खूप सारे अक्षर खूप सारे वर्ड्स दिलेले असतात आणि ते कोणत्या ऑर्डरमध्ये दिले असतात, एका मूळाक्षराचा एक क्रम असतो त्यामध्ये, तशाच पद्धतीचा क्रम इथे तुम्हाला यांना अरेंज करायचे आहे आणि सांगायचे आहे की चौथ्या क्रमांकावरती किंवा सर्वात शेवटी कोण येणार. जसं उदाहरणार्थ आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, मॅजिक, त्यानंतर दिलेलं आहे मॅगी, त्यानंतर आहे मॅग्ना, आणखी मॅग्मा. तर आपल्याला आता पहिले यांना क्रमामध्ये आणायचे आहे, तर क्रमामध्ये आणताना एक लक्षात ठेवायचे आहे की काय करायचं असते, जर पहिला लेटर तुमच्या सर्वांच्या सारखा असेल तर तुम्हाला दुसरे लेटरवरून पाहायचं आहे की अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये कोण पहिले येत आहे. तर ए ए ए ए तिघांमध्ये ए आहे, तर याचा अर्थ इथून पण आपण क्लिअरली सांगू शकत नाही. तिसऱ्या लेटरकडे जाऊया, तिसरा लेटर कोण आहे, जी आहे, याच्याकडे पण जी आहे, याच्याकडे पण जी, याच्याकडे पण जी, मग इथून आपण या तीन लेटरवरून काही सांगू शकत नाही. मग आपण आता चौथा लेटर घेणार, इथे आय आहे, इथे आय आहे, इथे एन आहे आणि इथे एम आहे. बघा याचा चौथा लेटर होता आय, याचा पण सॉरी याचा चौथा लेटर जी होता, ठीक आहे, याचा चौथा लेटर जी, याचा चौथा लेटर एन होता आणि याचा चौथा लेटर होता एम. आता तुम्हाला यावरून क्रमाने जे आहे यांना अरेंज करायचे आहे, तर सर्वात पहिले ए बी सी डीमध्ये काय येते, जी येते, त्यामुळे हा जो वर्ड आहे हा पहिले येणार. तुम्ही जेव्हा याला अल्फाबेटिकली लिहिणार डिक्शनरीमध्ये किंवा डिक्शनरीसारख्या पॅटर्नमध्ये लिहिणार, तर हा शब्द तुम्ही पहिले लिहिणार. का बरं, कारण की याच्यामध्ये जी जी आहे या शब्दाचा जी पहिले येत आहे यांच्यापेक्षा, है ना, तर याच्यावरून तुम्ही याला पहिले घेणार. म्हणजे तुम्ही पहिले कोणाला घेणार, मॅगीला पहिला येणार मॅगी, ठीक आहे. त्याच्यानंतर आता जी वरून आपल्याला हे समजलं, आता जीच्या नंतर कोण येतो, साहजिक गोष्ट आहे आय येणार अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये. आय कोणामध्ये येत आहे, याच्यामध्ये येत आहे, याच्या चौथा लेटर आय आहे, ठीक आहे. यावरून आपल्याला मग लक्षात आलं, तर दुसरा वर्ड कोणता येणार, हा येणार दुसऱ्या क्रमांकावरती येणार येणार मॅजिक. आता राहिले हे दोन, या दोनमध्ये आता बघा एम पहिले येतो आपल्याला माहीत आहे अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये, तर आपण पहिले याला घेणार म्हणजे मॅग्मा. तर तिसऱ्या नंबरवरती कोणाला आपण याला लिहावं लागणार, मॅग्मा. आणि चौथ्या क्रमांकावरती शेवटी कोण वाचलेला आहे, मॅग्ना, तर हा येणार. तर आता बघा आपल्याला विचारलं तर सर्वात शेवटी कोण येणार, तर सर्वात शेवटी येणार मॅग्ना. आणि हे जे प्रश्न आहे हे एस एस सी झाला, रेल्वे झाला, अशा प्रकारच्या एस एस सीमध्ये सर्वात जास्त प्रश्न येतात हे अशा पद्धतीचे. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं असते, पहिले पहिला लेटर मॅच करायचा, दुसरा लेटर मॅच करायचा, तिसरा आणि चौथा. जर चौथ्या लेटरमध्ये तुमचा फरक दिसत असेल तर त्यावरून तुम्हाला जो ऑर्डर आहे त्यानुसार तुम्हाला त्याला लिहायचं आहे, ठीक आहे. तर याचा आन्सर जाणार ऑप्शन कोणता, हा मॅग्ना. आता बघा माझ्याकडे स्पेस कमी आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की खालील दिलेल्या संख्या मालिकेत असे किती सात आहेत की ज्यांच्या अगोदर जोडून सात व नंतर जोडून सात आहे. तर बघा आपल्याला सातबद्दल विचारलेलं आहे, तर आता बघा यामध्ये सातच्या इकडे पण सात असायला पाहिजे आणि तिकडे पण सात असायला पाहिजे, तर इथे तर आठ आलेला आहे, तर त्यामुळे आपण याला काय करणार, रद्द करणार. तर याला मी काय करणार, कॅन्सल, कारण की आपल्याला काय पाहिजे, समोर पण पाहिजे आणि मागे पण पाहिजे, तर इथे आठ आल्यामुळे हा झाला कॅन्सल. आता आपण यांच्यामध्ये पाहू, तर बघा याच्यामध्ये काय दिसत आहे, याच्या मागे सात आहे का, नाही, इथे काय होता, आठ होता, त्यामुळे आपण याला नाही घेऊ शकत, हा कॅन्सल झाला, ठीक आहे, समजलेला आहे.
त्याच्यानंतर या सातला बघूया. बघा तुम्हाला प्रत्येक सातला निवडायचे आहे आणि चेक करायचे आहे. या सातच्या इकडे आठ होता त्यामुळे हा नाही येणार. हा येणार का? हा बरोबर आहे. याचा पण इकडे आहे ना तिकडे पण आहे सात, म्हणजे एक झाला. तर याला मी एक क्रमांक देतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता या सातकडे पण बघायचं, असं नाही की इथे तीन बघितलं झालं, तसं नाही. इकडे पण प्रत्येक सातला चेक करायचं, इकडे आहे तिकडे आहे का नाही, म्हणजे हा कॅन्सल, ठीक आहे. किती झाले? एक झाले आतापर्यंत. मग आता इकडे येऊया. या सातच्या इकडे काय आहे? आठ आहे. तर हा तर तसा पण कॅन्सल झाला. मग त्याच्यानंतर या सातकडे, तर या सातच्या इकडे सात आहे, तिकडे पण सात आहे. किती झाले? दोन असे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा वाला सात, या सातच्या सात इकडे आहे, याच्या पण तिकडे आहे, तर याच्या अर्थ हा झाला तीन. त्याच्यानंतर या सातकडे, या सातच्या सात इकडे आहे, या सातच्या इकडे पण सात आहे, त्यामुळे हा झाला चार नंबर, ठीक आहे. अशा पद्धतीनं करायचं होतं. त्याच्यानंतर आता इथेपर्यंत झालेला आहे मोजणी. आता इथे बघूया, याच्या इकडे पण सात आहे, तिकडे पण सात आहे, तर हा झाला पाच, ठीक आहे. त्याच्यानंतर आता या सातला पण चेक करा, इकडे आहे का? सात आहे. तिकडे आहे का? नाही. तर त्यामुळे हा कॅन्सल. अशा पद्धतीनं आपल्याला करायचे आहे. त्यानंतर आतापर्यंत पाच झालेले आहेत, ठीक आहे. आता इकडे बघूया, या सातच्या इकडे सहा आहे, तिकडे सात आहे, तर हा नाही घेऊ शकत आपण. त्यानंतर या सातला बघूया, याच्या इकडे सात आहे, तिकडे पण आहे, तर हे किती झाले? सहा नंबर. सहा सात झालेले आहेत आता, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इकडे बघूया, याच्या सात, या सातच्या इकडे सात आहे, तिकडे नऊ आहे, त्यामुळे हा कॅन्सल. त्याच्यानंतर यांच्याकडे बघितलं तर हा हे घेता येणार नाही, कारण की या सातच्या इकडे नऊ आहे, तिकडे सात आहे, तर हे तसे पण कॅन्सल होणार, कारण की याच्या इकडे आठ आहे. मग त्याच्यानंतर आता शेवटी हे वाचलेले आहेत. आता बघूया इकडे, या सातच्या इकडे आठ आहे, तिकडे सात आहे, तर हा कॅन्सल. आता या सातकडे बघा, याच्याकडे इकडे सात आहे, तिकडे पण सात आहे, तर हा कितवा क्रमांक झाला? सात झाले आतापर्यंत असे, ठीक आहे. आता याच्याकडे बघूया, याच्या सात, याच्याकडे इकडे सात आहे, तिकडे पण सात आहे, तर इथे किती झाले? टोटल असे आठ, आठ झाले. त्याच्यानंतर आता या सातच्या होऊ शकते का? नाही होऊ शकत. तर आता आपल्याला ऑप्शनमध्ये आठ दिसत आहे, तर याचा आन्सर काय येणार? आठ येणार. बघा या प्रश्नामध्ये आता काय म्हटलेलं आहे, सायबरनेटिक्स या शब्दातील कोणते अक्षर इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार आहे असं म्हटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, यांना पहिले तर इंग्रजी अक्षरमालेमध्ये जशा पद्धतीनं अरेंज केलेले असतात अल्फाबेट, तसे अरेंज करायचे. सर्वात पहिले काय येणार? सर्वात पहिले येणार बी, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार? सी येणार. त्याच्यानंतर पुन्हा इथे डबल सी आहे, त्यामुळे इथे पण पुन्हा सी येणार. आणि त्याच्यानंतर सीच्या नंतर कोण येणार? ई येणार. तर बघा, आपल्याला फक्त मॅच करायचे आहे की कोण जे आहे बरोबर क्रमांकावरती येत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय येणार? ई येणार, ठीक आहे. ई झालेला आहे, दोन्ही ई संपलेलं आहे. ईच्या नंतर काय येतो? आय येतो, त्यामुळे इथे येणार आय. यांच्या खालती आय बरोबर लिहायच्या. त्यानंतर आयच्या नंतर कोण येणार? आता डबल आय आहे का? नाही. मग एन येणार त्यामुळे, ठीक आहे. त्याच्यानंतर एनच्या नंतर कोण येऊ शकतो? यांच्यानंतर एस आर, आर येऊ शकतो, तर आर येणार. त्याच्यानंतर आरच्या नंतर एस येणार, एसच्या नंतर टी येणार, आणि सर्वात शेवटी कोण येणार? वाय. तर आता बघा, आपण जेव्हा अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये याला अरेंज केलं, तर याच्यामध्ये कोणता अक्षर बरोबर त्याच ठिकाणी आलेला आहे? तर इथे आपल्याला दिसत आहे ई हा अल्फाबेट त्याच ठिकाणी आलेला आहे. तर याच्यामध्ये हेच विचारलेलं होतं की तुम्हाला हे सांगायचं होतं की कोण जे आहे बरोबर क्रमांकावरती आहे, तर तो आहे ई. बाकी कुठला पण लेटर जे आहे तो त्याच्या बरोबर क्रमांकावरती नाही. तर याचा आन्सर जाणार ई.